नमस्कार, प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी तुम्हाला आज घरगुती पास्ता बनवून दाखवणार आहे. चला मग त्याची रेसिपी दाखवते. हे बघा, रेसिपीचे आधी साहित्य: दोन कांदे, दोन टॅमॅटो, दोन हिरव्या शिमल्या मिरची, तेल, पास्ता आहे गव्हाचा, पास्ता मसाला, मेयोनीज, शेजवान चटणी, मीठ, हळद, तिखट. हा पास्ता आहे ना, हा मी दोन पाण्यात धुवून घेते आणि याच्यामध्ये धुवून झाल्यानंतर याच्यात तेल टाकते आणि दोन शिट्या काढते. हे बघा, आता मी गॅस पेटवून घेते, त्याच्यावर पॅन ठेवते आणि पास्त्याची भाजी तयार करते. हे बघा, गॅस पेटवली, मी पॅन गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी तेल टाकते 2 चमचे. कारण मला भाजी फोडणी द्यायची आहे. मग मी कांदा घालते. शिमला मिरची, टॅमॅटो, ह्या भाज्या आहेत ना, मी सगळ्या शिजवून घेते. ही बघा, ही भाजी कोणी दिलेली झालेली आहे. आता मी मसाले टाकते. हळद टाकते 1/2 चमचा, तिखट टाकते 1/2 चमचा, मीठ टाकते 1/2 चमचा. आता ही एकजीव करून घेते मॅशीन. हे बघा, एक पॅकेट मी पास्ता मसाला टाकते. हे बघा, भाजी होत आली. आता याच्यामध्ये ना मी पास्ता टाकते. आणि हा बघा, हा सुट्टा सुट्टा पास्ता कसा, मी याच्यामध्ये उकडताना ना तेल टाकलं म्हणून तो सुट्टा सुट्टा पास्ता राहिले. म्हणून 1 चमचा तेल टाकायचं उकडताना. याच्यामध्ये मी पास्ता टाकते. बघा, याच्यामध्ये मी शेजवान चटणी टाकते. आपल्याला जेवढी तिखट पाहिजे तेवढीच टाकायची. झटपट होणारी रेसिपी आहे ही. हे बघा, मी मेयोनीज टाकते थोडंसं. पोरांची आवडती वस्तू आहे ना. हा बघा, झटपट पास्ता तयार झाला. तुम्हाला आवडला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पण घरी बनवा. बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्की दाबा.